नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. श्रीनाथ सहकारी पतसंस्थेचा आर्थिक घोटाळा, बोगस कर्जे याबाबत लेखा परीक्षणाच्या अहवालात काय म्हटलं आहे याबाबत आपण निलेश यादवांशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. या संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल कुणी सादर केला आणि काय मागणी केली? या संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल एस के पाटील यांनी जे की नंबर एक लेखापरीक्षक आपल्या पुण्याचे, त्यांच्याकडं आयुक्त साहेबांनी ते जबाबदारी दिली. त्याच्यानंतर त्यांनी तो अहवाल तयार केला आणि त्या अहवालात त्यांनी मागच्या सुद्धा त्यांच्या संस्थेच्या ऑडिटरने काय चुका केली आणि त्यांना काय आढळलं हे सुस्पष्ट असा उल्लेख त्यांनी केला याच्यामध्ये. मी तुम्हाला तो अहवाल सविस्तर वाचून दाखवतो. श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादेपर्यंतचे मुख्य कार्यालय सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या संस्थेचे सन 16-17 या वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची छाननी जे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था पुणे यांचे पत्र जावं क्रमांक जी मी लेपले श्रीनाथ कृपा नागरी सहकारी पतसंस्था 2008 दिनांक 18-1-2018 नुसार करण्यात येऊन महत्वाचे मुद्दे अहवालात नमूद करण्यात आलेले आहेत. ते मुद्दे असे कमाल कर्ज मर्यादेचे उल्लंघन, संस्थेचे पोटनियम परिशिष्ट क्रमांक 3 नुसार वैयक्तिक कर्ज मर्यादा ही स्वनिधीच्या 15% म्हणजे 30 लाखापेक्षा यांची जास्त नाही पाहिजे, तरी सुद्धा दिनांक 31-3-17 के स्वनिधी रुपये 445.16 लाख आणि त्याच्या 15% रक्कम 66.94 लाख येते. या ठिकाणी स्वनिधीच्या 15% ही मर्यादा लागू न होता रुपये 30 लाख ही मर्यादा लागू होती यांना आणि त्याचं त्यांना उल्लंघन करायचं नव्हतं, तरी सुद्धा यांनी कर्ज प्रकरणाशी देऊन उल्लंघन केलंय आणि त्याच्यामध्ये ऑडिटर साहेबांनी स्पष्ट ते म्हणजे उदाहरणादाखल इतर कर्जदारांची नावं दिली की सदाशिव शंकर गोळे नसरापूर शाखा या एकाच व्यक्तीला 45 लाख रुपये कर्ज, स्वप्नील दिवाकर पाटील सासवड शाखा 35 लाख रुपये कर्ज, विनोद टोने सचिन टोने मोहन सेलकर नसरापूर शाखा 35 लाख रुपये कर्ज, ऋषिकेश काशीनाथ पांगारकर नसरापूर शाखा 32 लाख रुपये कर्ज. हे उदाहरणादाखल आहे. माझ्याकडे दुसरी यादी आहे तर तुम्हाला आढळून येईल, मी ती यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे की कशा पद्धतीने यांनी कर्ज वाटप केले. त्याचप्रमाणे दुसरा एक त्यांनी असा टप्पा ठेवलाय नफा वास्तव नाही. नफा वास्तव नाही त्यांनी काय केलं, संस्थेने अनुत्पादक जिंदगीसाठी रुपये 2,53,980 व एने कर्ज व्याज रुपये 70,08,766 एकूण अशी 72,62,746 रुपयेची तरतूद केल्याने दर्शवलेला नफा वास्तव स्थिती दर्शवत नाही. संस्थेने 2016-17 वर्षाचा नफा तोटा पत्रक पाहता रुपये 5,85,055 रुपये नफा दर्शवलाय. एनपीए साठी न केलेली तरतूद व न केलेली व्याजाची तरतूद पाहता 66,77,791 इतका तोटा असल्याचे दिसून येते. सदर तोटा संस्थेने नफा तोटा पत्रकात दर्शवलेला नाही. सन 2016-17 मध्ये संस्था तोट्यात असल्याचे दिसून येते. याबाबत स्पष्ट शेरे लेखा परीक्षण अहवालात नमूद नाही. म्हणजे यांचं काय म्हणणं आहे, यांच्या जे ऑडिटरनी लेखा परीक्षण केलं त्याच्या या मुद्द्याचा कुठेही स्पष्ट असा उल्लेख केलेला नाही.